त्यांनी सकाळी त्यांना भेटायला आले, त्यांनी गंगाजल आणि दूध त्यांच्या मुखामध्ये दिलं आणि त्यानंतर ते गेल्यानंतर त्यांचं तर इतकंच नाही तर असं सांगतात की त्यांच्या हातात दिलेली दक्षिणेसाठी सुद्धा त्यांनी हात वर केला. म्हणजे याचा अर्थ एका साधू पुरुषांच्या वायुमंडळामध्ये त्यांच्या आशीर्वादाने त्यांचं प्राणोत्क्रमण असं झालं की गुरु परंपरेच्या सुद्धा दोन पिढ्या त्यांनी अनुभवित आपल्या या प्राणांचं उत्क्रमण आपल्या स्वस्वरूपामध्ये केलं. जे आता हे एवढ्यासाठी चिंतन करायचं की लोकांना असं वाटतं की कुठं तुकाराम महाराज, कुठं ज्ञानोबा राय, कुठं समर्थ आणि अशा प्रकारची भूमिका आमच्या साधारण जीवनामध्ये आम्हाला येणं शक्य नाही. पण जर आपलं जीवन हे अत्यंत सरळ आर्जवपूर्ण असेल, याला दुसरं काही लागत नाही, फार मोठमोठ्या तपश्चर्या करावा लागतो, संन्यास घ्यावा लागतो, अशातला कोणताच भाग नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी अनुभवाने सांगितलं की परमपद मोक्षपद हे वैराग्य वाचून प्राप्त होत नाही, परंतु हे वैराग्य प्राप्त होण्याचा उपाय जर कोणता असेल तर तुका म्हणे हे जे आश्रमाचे स्वामी महाराज सांगायचे आश्रमाचे म्हणजे गृहस्थाश्रमाचे, गृहस्थाश्रमात राहत असताना देखील एखादा पुण्य पुरुष हा संन्याशाला लाजवण्यासारखं आपलं जीवन चरित्र करू शकतो. भले त्याची प्रसिद्धी नसेल तर प्रसिद्धी परान्मुख अशा प्रकारचं जीवन असेल. त्यांनी लिहिलं की तो कुठं राहतो हे सुद्धा कोणाला कळत नाही, परंतु अशा प्रकारचं एक आपलं जे दीर्घ आयुष्यामध्ये सुद्धा बाबांचं रहस्य कोणतं असेल तर अंतःकरणामध्ये असणारा सरळपणा, शांतता, सत्य, त्या ठिकाणी अस्तेय, अपरिग्रह अशा प्रकारच्या जर गोष्टी मनुष्य जर जीवनात ठेवील तर त्याचा अंतकाळाला परमात्मा देखील त्याचा परमात्मा म्हणतात. माझ्या भक्तांनी माझी एवढी आयुष्यभर सेवा केली, शेवटी त्याला तर नामाचं स्मरण व्हायला पाहिजे. सर त्यांना म्हटले बाबा आता राम 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 म्हणा, तेवढे तुम्ही म्हणा, म्हणजे माझं म्हणण्याची शक्ती राहिली नाही. म्हणून भगवान असं म्हणतात की मी स्वतः त्याच्या हृदयामध्ये जातो आणि मी त्याला आत्मबोधाचा पांजरा सुयेत राहते. जरी त्याला बोलता आलं नाही तरी आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवून माझ्या भक्ताला मी माझ्या स्वरूपात लीन करून घेतो. या अलीकडच्या धकाधकीच्या कराळ विक्राळ कली काळामध्ये बाबांचा हा जो अंतकाळ आहे आणि त्यांचं शेवटच्या काळामध्ये त्यांची सेवा घेण्याची, बाबांची सेवा कोणाला जड वाटली नाही, कारण सेवा घ्यावी हा अंतकरणात भावच नाही. आणि अशामुळं लहान मुलांपासून सुना मुला सगळे मुली किंवा कोणी जो मनुष्य त्यांच्या सहवासात आला त्यांना त्यांच्याविषयी केवळ आनंद. आणि बोलणं 90 वर्षाचा मनुष्य आणि अशा प्रकाराने त्याच्या आत आणि बाहेर काहीच नाही, लहान मुलासारखा निरागस, परत लहान मुलासारखा निरागस असताना बोलत असताना लहान मुलाच्या ठिकाणी आज्ञा नाही. ज्यांनी 90 वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्या अर्थी आयुष्य जीवन यापन केलं त्या अर्थी त्यांच्या ठिकाणी आज्ञा नव्हतं बालकासारखं. पण बालकासारखा असणारा जो प्रेमळ, मृदू किंवा सत्वग्राही अशा प्रकारचं गंभीर आणि बाहेर पाहिलं तर जसं त्यांनी लिहिलं मृदू आणि मवाळ, काय साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. जे काही जीवनामध्ये मनुष्य प्राण्याला सुखी होण्यासाठी वाणीचा उपयोग सांगितलेला आहे आणि मनुष्य प्राण्याला दुःखी होण्यासाठी वाणीचाच दुरुपयोग सांगितलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी दोन प्रकाराने ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं, आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणु हे संन्यासीले अवगुण जिया वाचा. आढ्यतेने बोलणं, वेगाने बोलणं किंवा धृततेने बोलणं हे मनुष्याच्या जीवनामध्ये वाणीचा दुरुपयोग. आणि चिंदू जितक्या जोराने आपण आदळला तितकाच आपल्याकडे परत फिरतो, त्या न्यायाने दुःख दिल्याशिवाय राहत नाही. मनुष्याला हे सुख आणि दुःख बरंच त्याच्या वाणीवर वाचेवर अवलंबून आहे. आणि याच्या उलट साच मवाळ मितुल म्हणजे कमी रसाळ आणि अमृताच्या कल्लोळासारखे शब्दाचं उच्चारण बाबांना कोणत्याही परंपरेनं त्याचे धडे न देता देखील त्या ठिकाणी त्यांच्या स्वाभाविकच नैसर्गिकच त्यांच्या अंतकरणातलं हे स्फुरण होतं. ह्या महात्म्याची किती जन्माची कोणती पुण्य आई त्यांची किंवा त्यांच्या आई वडिलांची, संतांची किती त्यांच्यावर कृपा होती हे एक विशेष आहे. या काळामध्ये खेळ जीवनाचं भरपूर विश्लेषण करण्यासारखं आहे आणि त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी केवळ एक शब्दरूपी सुमन त्यांच्या चरणी समर्पण करायची. म्हणून हा एक जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या पुढे वाचून दाखवला की झाला प्रेतरूप शरीराचा भाव
लक्ष येला ठाव स्मशानीचा. या ठिकाणी जगद्गुरु तुकार ही स्थिती कधी प्राप्त होते याचा जर विचार करायचा झाला, बाबांना सर्व लोक सेवा करत होते, सेवेची अपेक्षा का नाही, तर हा अभ्यास पाहिजे. वृद्ध झालेल्या मनुष्याने आपलं जिवंत असतानाच आपण प्रेतरूप आहे असा अभ्यास केला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांची ही जर घटना आपण जर विचार केली तर असं आहे की हा एक प्रासंगिक अभंग आहे. मी आता या ठिकाणी बरेच लोक आलेले, कोणाला श्रद्धांजली समर्पण करायची सांगा लगेच त्याच्यामध्ये. तर या अभंगाची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो आणि आपण चिंतनाला विराम देऊ. तर या ठिकाणी सांगा लगेच, तर या ठिकाणी हा जो अभंग आहे हा अभंग एक प्रासंगिक अभंग आहे. तर तो प्रासंगिक अभंग असा आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांची इतकी कीर्ती वाढली की रामेश्वर भट्ट ज्यांनी गाथा बुडवला तेच रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांच्या कीर्तनात टाळकरी झाले. त्यामुळं असे तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यात 6 वैदिक ब्राह्मण टाळकरी होते. आणि आपल्याला माहित आहे वारे हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण. तुकाराम महाराजांची सगळीकडे कीर्ती गेली तेव्हा रामेश्वर भट्टांच्या मुखातून चिंतामणी देव की ज्यांना गणपतीचा साक्षात्कार होता असे चिंचवडचे चिंतामणी देव वैदिक ब्राह्मण त्यांनी ही कीर्ती ऐकली आणि त्यांच्या मनात एक दिवस आलं की देवला जाऊन अशा जगद्गुरु तुकाराम महाराज काय व्यक्तिमत्व आहे आपण पाहावं म्हणून ते त्यांच्या भेटीला आले. त्यांनी गावकोसातून वेशीत प्रवेश करण्यापूर्वी एक मनुष्य गाईनं बाहेर चालला होता, त्याला विचारलं तुकाराम महाराजांचं घर कुठं आहे. तर त्यांनी सांगितलं की तुकाराम महाराज आता घरात नाही, त्यांची शोभायात्रा किंवा मिरवणूक चाललेली आहे, तुम्ही आता गावात गेल्यावर तिसऱ्या गल्लीमध्ये तुम्हाला ती यात्रा भेटेल, शोभायात्रा भेटेल. त्याप्रमाणे तो मनुष्य आला, चिंतामणी देव आले आणि त्यांनी पाहिलं तर त्या ठिकाणी मिरवणूक चालली होती. परंतु त्या मिरवणुकीचं स्वरूप मात्र असं होतं की जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी गाढवावर उलट बसून धिंड काढलेली होती आणि गल्लीतल्या ध्वजा त्यांच्या डोक्यावर धरलेल्या होत्या. लहान मुलं त्या ठिकाणी अगदी विडंबना विनोद करीत लोक पाहत होते अशा प्रकारची ती स्थिती पाहिली. त्यांना क्षणभर विश्वास बसेना की हेच तुकाराम महाराज. त्यांना वाटलं मिरवणूक म्हणजे तुकाराम महाराजांच्या कीर्तीमुळे असेल, परंतु कोणीतरी लोकांनी जसं तुकोबाराय म्हणतात कोपला पाटील गावचे हे लोक आता माझं भीक कोण घाली काहीतरी आक्षेप त्यांच्या जीवनामध्ये घेऊन अशा प्रकारची त्यांची धिंड काढण्यात आली होती. ते आवाक होऊन एका घराच्या ओट्यावर हे चित्र पाहत होते आणि तितक्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांची त्यांच्याकडे दृष्टी गेली. कोणीतरी या ठिकाणी पागोट म्हणजे जुन्या काळात पगडी घातलेला, कोणीतरी कोट घातलेला, गुडघ्यापर्यंत धोतर असणारा, जानव धारण करणारा कोणीतरी ब्राह्मण महात्मा या ठिकाणी आहे पाहिल्याबरोबर तुकाराम महाराजांनी गाढवावरून उडी मारून त्यांचं दर्शन घेतलं आणि माझं भाग्य आहे आपलं दर्शन झालं. त्यांनी सांगितलं मीच तुमच्या दर्शनासाठी आलेला आहे इथं. असं जेव्हा सांगितलं तुकाराम महाराजांनी त्यांना इतक्या थाटात सांगितलं जशी एखाद्या नवरदेवाची मिरवणूक असावी अशा थाटामध्ये सांगितलं की फक्त एक गल्ली राहिलेली मी तत्काल येतो. आणि असं सांगून जेव्हा त्याच्यानंतर तर त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. एक गल्लीची मिरवणूक झाली, जगद्गुरु तुकोबाराय आले, त्या चिंतामणी देवांना घेऊन ते थोडा वेळ घरी गेले. नंतर संध्याकाळची वेळ झाली, त्यांना चिंचवडला जायचं होतं, अंधार पडायला लागला तेव्हा त्यांनी सांगितलं की आमची गणेशांची आरती पूजा असते त्यामुळे वेळेवर त्याचे सर्व जे काही उपचार ते होत असतात, मला आता गेलं पाहिजे. अंधार पडल्यामुळे तुकोबाराय म्हटले की मी तुमच्या बरोबर येतो, तुम्हाला अर्ध्या रस्त्यापर्यंत तरी सोडतो. त्याप्रमाणे आले. आजही पिंपळ काय चिंचवड आणि देव यांच्यामध्ये एक काळा खडक आहे आणि त्या काळ्या खडकापर्यंत गेल्यानंतर तुकोबारायांना आणि त्यांचा काही वेळ संवाद झाला. त्या संवादामध्ये चिंतामणी देवांनी सांगितलं मी आलो होतो आपल्या दर्शनाला पण माझ्या मनात अत्यंत शंकाकुल असं माझं मन झालेलं आहे, तेव्हा मला काही आपल्याला विचारायचं आहे. त्यांनी विचारलं असं की तुकाराम महाराज म्हणे विचारा. त्यांनी विचारलं की तुमच्या जीवनामध्ये एका गाढवावरून
झेंड काढत असताना देखील एखाद्या नवरदेवासारख्या आनंदाने आपण सांगितलं, क्षण आहेत दुःखाचे. सामान्यपणे अशा प्रसंगी लोकांना, किती लोक म्हणतात, मान अपमान गोवे अवघे गुणोनी ठेवावे, वंदी कोणी मारी, निंदा कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी, तुल्य निंदा स्तुतीर मौनी, सगळं निंदा स्तुती समान असं म्हणतो. परंतु आमच्या जीवनामध्ये निंदा मोठं की आई की कपाळ धरूनी ठाके, थेंबेनी विरे वारेनी शोके चिखल जायचा. थोडी स्तुती केली तर आमची छाती फुगते, निंदा केली तर आम्ही हातकपाळाला लावून बसतो. अशा स्थितीत तुमचा एवढी विडंबना त्या ग्रामवासियांनी केलेली असताना आणि मनुष्याला आपल्या जन्मभूमीत एवढे निंदनीय अशा प्रकारचं वातावरण दिलं असताना ज्या समाजाने, तिथेही तुम्ही अत्यंत आनंदात राहता, तर याच स्थिती काय आहे, गुरु याच्यात गुरु किल्ली काय आहे, अशा प्रकारचं जेव्हा विचारण्यात आलं तुकोबारायांना चिंतामणी देवांच्या द्वारा, तेव्हा तुकाराम महाराजांनी जो काही त्यांना जी आपल्या स्थितीचं कारण सांगितलं तो हा अभंग आहे. तो अभंग आहे, तुकोबाराय म्हणतात, बाबा मी आयुष्यभर जिवंत असताना प्रेतरूप आहे अशा प्रकारचा अभ्यास केला, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. अभंग खूपच चिंतनीय आहे, थोड्या वेळात त्याचं सांगता येणं विश्लेषण शक्यही नाही, पण एक भूमिका म्हणून आपण असा विचार करायचा की तुकोबारायांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्यामध्ये की झाला प्रेतरूप शरीर जीव. स्वामी महाराज सांगायचे, जीत असता मेल्या समान, म्हाताऱ्या माणसांचा कसं राहो जर पाय. आम्ही एक पुस्तक लिहिलं याच्यामध्ये आठव्या अध्याय, काय त्याचं नाव आहे, हा आमच्या दादांनी अनुवाद केलेला आहे, आणि वयोवृद्धांशी हितगुज असं नाव आहे ते आठव्या अध्यायाचं चिंतन. पण वयोवृद्ध माणसाने आपलं जीवन कसं आनंदात घालावं याच्यासाठी कोणत्या प्रकारचं तत्व चिंतन त्याचं असावं, तर त्याचा आदर्श बाब आहे की या ठिकाणी माणसं आहे ना, मला वेळेवर जेवण मिळालं नाही, कपडे मिळाले नाही, काही पण माझ्याजवळ कोणी बसलंच नाही, माझे पाय चेपले नाही, कोणत्याही प्रकारचं किती करा म्हातारा मनुष्य समाधानी होतच नाही त्याचं. आणि सगळ्या दोन पिढ्यांमधलं अंतर आहे, जर म्हाताऱ्या मनुष्याला जर समाधानी राहायचं असेल तर त्याला ही किल्ली, बाबांनी मला अमक करण करू नका, तक्रार ही नाही त्याप्रमाणे, म्हणून या अशा प्रकारचा अंतकाळही साधतो आणि मनुष्य जीवन आपलंही सुखी आणि दुसऱ्यालाही कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नाही. तुकोबाराय म्हणतात की बाबा मी अशा प्रकारचा अभ्यास केला, जा प्रेत जिवंत असताना जित असता मेल्या समान. त्यांनी एक संस्कृत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मधुसूदनी नावाचा, त्याच्यामध्ये एक श्लोक दिलाय की मनुष्य जर त्यांनी दिलं प्राणगते यथा देह, देहातून प्राण गेल्यानंतर ते प्रेत कधी म्हणत नाही मला जाळा कि मला पुरा, काही म्हणत नाही, सुखम दुःखम न विंदती, सुख आणि दुःख मिळत नाही. तसंच तथाचेत प्राण संयुक्त, प्राण शरीरात असताना जर मनुष्याला अशा प्रकाराने प्रेताप्रमाणे राहता येईल तसं परमहंस गती मृजे, तो परमहंसाच्या गतीला प्राप्त होतो अशा प्रकारची स्थिती. अर्थात ही स्थिती प्राप्त करणं फार सोपं आहे असं नाही, हा एक अभ्यास आहे. पण अभ्यास केला आणि परमात्म्याला जर आपण मारा भय मारा हक देवा भय आट्टा हसे, देवाला जर हक मारली आणि आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर आपल्याला देखील लहान मुलाला जितकं लहान मुलाची आई कशी सर्व करते, लहान मुलाचं आई करते का, तर आईला हा आपला पोटचा गोळा आहे अशी आत्मीयता आहे, आत्मावयी पुत्र नामा अशी, आणि तिथका निरागस तो मुलगा आहे. तसा जर म्हातारा मनुष्य सुद्धा लहान मुल काय म्हणतंय का, मला काय पाहिजे, त्याला सुख झालं तरी रडायचं, दुःख झालं तर हसायचं, तसं आपल्याला बालवत असं सांगितलेले जीवनमुक्त पुरुषाचं जीवन. तसं वृद्ध मनुष्य जर त्या ठिकाणी अशा प्रकारे बालवत राहील तर प्रत्येकाला तो हवा हवा असा वाटेल, आणि ती एक आपल्या घराण्याचे एक ऐश्वर आहे, वैभव आहे. आता बाबा गेल्यानंतर किती जरी वैभव या घराण्यामध्ये आलं तरी सुद्धा त्यांच्या असणाऱ्या छत्रशाहीचं जे ऐश्वर आहे ते मनुष्याला राहू शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपण जिवंत असताना आपण जर आता लोक म्हणतात की आम्हाला शिव्या भाकरी, आमचा तर नेहमीचा आता अनुभव येतो तिथं म्हातारी माणसं सगळ्या तक्रारी आमच्याजवळ येऊन सांगतात. परंतु खरं तर असं आहे, जर मी प्रेत आहे म्हटलं त्याच्यात स्वामी महाराज सांगायचे, अरे प्रेताचा आदर्श घ्या की ते प्रेत कधी सांगत नव्हतं कि मला पुरावं कि मला पुष्पांचे हार कि गंगाजल माझ्या चंदनात मला जाळा काही सांगत नाही, तरी त्याच्या आज दश बाबा गेल्यानंतरही दशक्रिया वर्ष श्राद्धादी क्रिया होतात. त्याचप्रमाणे जर आपण
या प्रेता समान राहण्याला शिकलो. म्हणजे थोडक्यात हे शरीर प्रेता समान राहायचं म्हणजे हे शरीर असताना हे शरीर माझं नाही, मी असंग निर्विकार ब्रह्मरूप आहे, या शरीराचा मी द्रष्टा आहे, साक्षी आहे, या शरीराचा माझा संबंध नाही. स्वप्नात ज्याप्रमाणे मला अनेक प्रकारची शरीर प्राप्त झाली तशा या अनादि सृष्टीत हे एक प्रकारचं शरीर फक्त भासमान होणार आहे, त्याचा मी द्रष्टा आहे, त्याचा मी साक्षी आहे, हे मी सत्य आहे आणि हे शरीर माझ्यावर मिथ्या भास रज्जू सर्पाप्रमाणे भासत आहे. या ठिकाणी या देहाच्या जाण्याने आणि देहाच्या येण्याशी माझ्या कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. जसा मी जागा असतो पुन्हा स्वप्नात जातो पुन्हा सुषुप्तीत जातो पुन्हा हे चक्र चालू आहे, परंतु त्याचप्रमाणे या जन्म मरण जे चक्र आहे या चक्राला मी पाहणार आहे. जो ज्याला पाहतो तो त्याचा तो ते नसतो, म्हणजे पुस्तकाला मी पाहतो म्हणजे पुस्तक मी नाही. तसं शरीराचा जन्म मृत्यू मी पाहतो याचा अर्थ या जन्म मृत्यू आणि ज्याला जन्म मृत्यू होतात त्या शरीरापासून मी भिन्न आहे, अशा प्रकारचा हा एक अभ्यास आहे. आणि तुम्ही म्हणाल की हा अभ्यास करणं कठीण आहे, परंतु हळूहळू डाळे डाळे आपण जर हा अभ्यास केला तर हा अभ्यास निश्चित सफल होतो. आणि त्याचं उदाहरण आहे बाबा, आणि त्या बाबांनी हा केलेला अभ्यासच त्यांना इतका उपयोगाला आला की शेवटच्या काळात आपण बघा उलट त्यांना ऑक्सिजन काढून जेव्हा आणलं तर माऊलींच्या भिंतीजवळ त्यांची गाडी थांबली, तेव्हा मी ते काय म्हटले एकदा तर सुटलो म्हणजे अजून सुटला, आपल्याला मरायला लागलं तर आपण म्हणतो हॉस्पिटलमध्ये जा ऑक्सिजन द्या, मला त्रास व्हायला लागला तर मी खुनेने त्या डॉक्टरांना सांगितलं, मला वाटलं की आता मरणारच आपण ऑक्सिजन दिला नाही दाप लागली, मी खुनेने असा इतका प्रयत्न केला आवाज तर येत नव्हता, जेव्हा ऑक्सिजन लावला तेव्हा बरं वाटलं. असलेला ऑक्सिजन काढून आपल्या जन्मभूमीमध्ये आपल्या कर्मभूमीमध्ये आपलं देहावसान व्हावं आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने सुटलो अशा प्रकारचा हा जो दृढ आत्मविश्वास ही धारणा येण्यासाठी आपण आयुष्यभर केलेले सत्कर्म सद्भावना त्या कामी लागत असतात. आणि त्याचं उदाहरण मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी असणारे वैकुंठवासी बाबा आहेत. असो या ठिकाणी आता हा अभंग मोठा आहे, परंतु एक त्याची एक भूमिका सांगितली की असा अभ्यास केला तर मनुष्याला तुकाराम महाराजांच्या जीवनातलं आणि बाबांच्या खूप मोठी तुलना करण्यासारखी. असं म्हणायचं नाही की तुकोबराय कुठं आणि बाबा कुठं, जर अनुभूती एकच असेल तुको स्वामी महाराज सांगायचे तुकोबराय कुठं म्हणजे ते अवतारी होते आणि तुम्ही काही भूत आहात का, तुम्हाला सुद्धा मनुष्य विग्रह दिलेला आहे. जी भूमिका ज्ञानोबरायांनी आध्यात्मिक भूमिका जी आहे ती भले तुम्हाला भिंत चालवता येणार नाही रेडा बोलवता येणार नाही पण मोक्ष मिळवण्याचा ईश्वर प्राप्तीचा सुख दुःखामध्ये समान राहण्याचा अधिकार प्रत्येक मनुष्य मात्राला दिलेला आहे. आणि ते उदाहरण घ्यायचं झालं तर मनुष्य जीवनामध्ये काम क्रोध आणि लोभ हे सर्व सर्वात अधिक त्रासदायक आहेत, परंतु चिंतामणी देव म्हणतात की तुम्ही हा अभ्यास केल्यामुळे काय साधलं तर त्या ठिकाणी सांगतात रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. तुकोबारायांच्या जीवनामध्ये भंडाऱ्या डोंगरावर एकांतात स्त्री आली असताना देखील तुकोबाराय म्हणतात जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णू दास तैसे नव्हे. क्रोधाचा प्रसंग आला मंबाजीबुवांनी काठी न मारलं तुकाराम महाराज वाटीत तेल घेऊन त्याचा अंग चेपण्यासाठी गेले, याला म्हणतात क्रोधावर मिळवलेला विजय कामावर मिळवलेला विजय. शिवाजी महाराज स्वतः त्या ठिकाणी सोने किंवा अलंकार घेऊन तुकोबारायांना भेट गेले भेट द्यायला गेले तर तुकोबाराय म्हणतात काय दिला ठेवा अम्मा विठ्ठलची व्हावा सोने रूपे अम्मा मृत्यूके समान मेरुते पाशान खडे जैसे. अशी ही भूमिका कशी आली तर ते म्हणतात की काम क्रोध माया हे रडायला लागले असं सांगतात. यमधर्म म्हणायला लागला असं जर तुकाराम महाराजांनी प्रचार केला आणि असं जीवन जर घातले तर आमच्या यमाचं गिराई कोण होईल, म्हणून म्हणती हाय हाय यमधर्म रडती रात्रंदिवस काम क्रोध माया अशी स्थिती तुम्हाला कशी प्राप्त झाली. तुकाराम महाराज म्हणतात झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष येला ठाव स्मशानी. तर जिवंत असताना हे शरीर नेऊन निजमिले स्मशानी मानसे जाळी त्या ठिकाणी तिथंच मी हे शरीर नेऊन ठेवलं. जिवंत असताना अभ्यास केला तर मनुष्याला याचा किती आनंद आहे हे जिवंत असताना मिळेल आणि मरणानंतर तर त्याची आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिती होईल आणि हे तो मोक्ष हेच आपलं परमप्राप्य आहे. आणि या बाबतीमध्ये हरिभक्त परायण वैकुंठवासी बाबा हे अत्यंत मोठे आदर्श आहेत. जीवन अत्यंत साधं जरी दिसत असेल परंतु त्याच्यामध्ये अध्यात्माची खोली कशी या महापुरुषांनी अनुभवली असेल हे आपल्याला मरणापर्यंत आपल्याला सुद्धा आश्चर्यच राहील, फक्त आपल्याला त्यांचा अभिमान वाटावा.
आणि ज्यांना सेवा घडली त्यांचं भाग्य, ज्यांना पाहायला मिळालं त्यांचं भाग्य असं समजावं, असो या ठिकाणी ही थोडीशी आपली शब्दरूपी सुमन त्यांच्या चरणी माऊलीच्या सत्तेतून समर्पण करून, त्यांच्या चरणी माऊलीच्या सत्तेतून अशी प्रार्थना करू की अशा प्रकारचा जो अंतकाल आहे तो अंतकाल साधण्यासाठी लागणारी जी काही युक्ती, जी आध्यात्मिक कला, ती आपल्या कृपेने आपल्या आशीर्वादाने आमच्याही अंतकरणामध्ये तानापन्न हो आणि अशाच प्रकारचा शेवटचा दिवस आपलाही गोड हो अशीच प्रार्थना करून या ठिकाणी विराम देत आहे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.